रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाइफ। पुस्तक परिचर्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 1 जानेवारी 2023 नवीन वर्षाची सुरुवात। तुम्हा सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काहीतरी संकल्प करायची इच्छा निर्माण होते। मग माझ्या सुद्धा मनात विचार आला की आपण असं कोणतं पुस्तक पोहोचूया की ज्यामुळे सगळ्यांना संकल्प करायला किंवा काहीतरी ध्येय ठरवायला मदत होईल। आणि मग आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे इकिगाई। केन मोगी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि उल्का राऊत यांनी त्याचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे। दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य असे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलेलं आहे। म्हणजे जपानी लोक जे आहेत ते दीर्घायुषी का असतात आणि ते आनंदी जीवन कसे जगतात याचं रहस्य या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। इकिगाई हा जपानी शब्द जो आहे तो जीवनार्थ आणि जीवनातील सुखाचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो। इकी म्हणजे जगणे आणि गाई म्हणजे प्रयोजन। या दोन शब्दांच्या संयोगामधून इकिगाई हा शब्द बनलेला आहे। आपण आयुष्यामध्ये प्रत्येक कृती जी करत असतो त्या कृतीचा मुख्य उद्देश आनंद मिळवणे हा असतो। आणि मग हा आनंद आपल्याला आयुष्यामध्ये जर मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। इकिगाईमुळे लोकांची मानसिकता जी आहे ती सकारात्मक होते। आपल्याला सुखी आणि कार्यक्षम आयुष्य जगता येईल असा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो। इकिगाईमुळे आपल्या आयुष्याला एक अर्थ एक हेतू प्राप्त होतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जी जिद्द हवी जो आत्मविश्वास हवा तो इकिगाईमुळे निर्माण होतो। इकिगाई ही संकल्पना जी आहे ती जपानी संस्कृती आणि परंपरामध्ये खोलवर रुजलेली आहे। इकिगाई प्रत्येकाला वैयक्तिक आनंदी रहा असं सांगतो। जपानमधील लोकांना सकाळी लवकर उठायची सवय आहे। आत्ता या क्षणी आणि इथे मिळणारा अपार आनंद जो आहे त्यात बुडून जाणं ही मानसिक अवस्था आणि कामाशी बांधिलकी हा इकिगाई संकल्पनेचा गाभा आहे। आपण प्राधान्य आणि महत्व या गोष्टीची गल्लत करतो। कौतुक व्हावं मान्यता मिळावी ही अपेक्षा मनामध्ये असतेच आणि तसं झालं नाही तर आपण निराश होतो। आपला कामामधला जो उत्साह आहे तो संपतो। हा दृष्टिकोन जो आहे तो चुकीचा आहे। उत्कृष्ट काम जरी केलं तरी सुद्धा प्रतिक्रिया लगेच मिळत नाही। तुमचं समाधान जे आहे ते आनंद मान्यतावर नव्हे तर तुमच्या प्रयत्नांवर, काहीतरी साध्य करण्याची तुम्ही करत असलेली जी धडपड आहे त्या धडपडीवर अवलंबून असेल तर फारच छान। याचा अर्थ असा आहे की तुम्ही मोठ्या आव्हानांवर विजय मिळवलेला आहे। म्हणजे यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे तर कोणतीही कृती करत असताना माझं कौतुक झालं पाहिजे, मला सन्मान मिळाला पाहिजे, आदर मिळाला पाहिजे ही अपेक्षा मनामध्ये न ठेवता जी गोष्ट करण्यामधून आपल्याला मनापासून आनंद मिळतो ती गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये केली पाहिजे। आपल्याला जर आनंद हवा असेल तर आपण एक काल्पनिक साचा तयार केलेला आहे। अमुक गोष्ट झाली तर मी सुखी होईन। उदाहरणार्थ मला नोकरी मिळाली त्यानंतर मी सुखी होईन। माझं लग्न झालं की मग मी सुखी होईन। माझ्याकडे भरपूर पैसा आला तर मग मी सुखी होईन। ह्या संकल्पना ज्या आहेत या चुकीच्या आहेत आणि वास्तव जे आहे ते निराळ आहे। आणि संशोधनांनी हा निष्कर्ष दिसून आलेला आहे की सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी फार थोड्या गोष्टी आवश्यक असतात। आपल्याजवळ जी गोष्ट नाही तिच्याबद्दल कायम खंत करून आपण स्वतःच आपल्याला दुःखामध्ये ढकलत असतो। एखादी वस्तू मिळत नसेल तर सतत असमाधान वाटत राहतं आणि ही पोकळी जी आहे ती आपल्या कलुषित विचारांमुळेच निर्माण होते हे आपण कधीही विसरता कामा नये। स्वतःचा आपण बिनशर्त स्वीकार केला तर इकिगाई आणि आनंद दोन्हीही आपल्याला ओघाने प्राप्त होतील। स्वतःला स्वीकारायला आपलं कौतुक करायला शिका मग आयुष्य हे एक उत्सव होऊन जाईल। स्वचा गुणदोषांसहित विना अट आपण स्वीकार केला पाहिजे आणि इकिगाई मिळवण्याचा एकमेव असा कोणताच मार्ग नाही। प्रत्येकाचा मार्ग
हा वेगळा असणार आहे. प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपल्या स्वभाव धर्मानुसार आपल्या व्यक्तिमत्वानुसार तिचा शोध घ्यावा, तिला आपलीशी करावी आणि हा शोध घेत असतानाच मनापासून आनंद घ्यावा, खूप हसावं आणि तेही रोज. म्हणजे इकीगाई ही वैश्विक यंत्रासारखी आहे. काहीही घडलं, कोणतंही संकट कोसळलं तरी सुद्धा आपल्याजवळ जर इकीगाई असेल तर तुम्ही त्यातून कोणताही मार्ग लगेच काढू शकाल आणि सुखरूप पैलतीरी पोहोचायला काहीच अवघड जाणार नाही. म्हणजे इकीगाई या पुस्तकामध्ये आपण आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सतत धडपड करत राहिलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि ही धडपड करत असतानाच त्या कृतीमध्येच आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण झाल्यानंतरचा आनंद जो आहे तो नंतरची बाब आली. आणि म्हणून आपण कृती करण्यामध्ये स्वतःला धन्य समजलं पाहिजे. ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी मोठं ध्येय आहे, ते ध्येय पूर्ण करायचं आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी माहिती हवी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने वाचायला पाहिजे असं हे पुस्तक इकीगाई.